राज्य सरकार का बजट सत्र कल से शुरू हो रहा है और उनका बजट शायद पहले ही तय हो चुका होगा। इस बजट में सरकार को किसान के माल की कीमत दिलाने वाला बजट पेश करना चाहिए ताकि आम किसानों को इससे राहत मिले। एक तरफ ये सरकार कह रही है कि हम किसानों को मुफ्त बिजली देंगे और किसी भी किसान का बिजली कनेक्शन नहीं काटा जाएगा, हालांकि फिर भी बिजली वितरण कंपनी के कर्मचारी किसानों की बिजली वसूली में कटौती कर रहे हैं। कई किसानों का चना घर में पड़ा हुआ है और उसका कोई भी दाम नहीं मिल रहा है। कई किसान ऑनलाइन आवेदन भी करते हैं और उनका सामान सरकार द्वारा नहीं खरीदा जाता है। सरकार को किसान की फसल को सही दाम देकर फसल खरीदे ऐसा बजट पेश किया जाना चाहिए जिससे किसानों को राहत मिले। पहले तर मी सांगू इच्छितो की त्यांचा अगोदर सगळं ठरलेलं असेल, अर्थसंकल्प त्यांचा सगळा पूर्णपणे अधिवेशन ठरलंय ते सगळं ठरलं असेल, पण माझी एक रास्त अपेक्षा अशी आहे की शेतकरी म्हणून एक माजी आमदार म्हणून आणि शेतकरी म्हणून एक माझी अशी अपेक्षा आहे की किमान आजच्या घडीला सर्व शेतकऱ्याचे चणे येऊन पडलेत, मार्केटमध्ये भाव नाही आहे, नाफेड अजून खरेदी करत नाही आहे। आज इतकी शोकांतिका आहे की एवढ्या जणांनी अर्ज करून टाकलेत ऑनलाईन पण अजूनसुद्धा नाफेड सुरू नाही आहे। किमान शेतकऱ्याकडे लक्ष असावं, राजकारणामध्ये रात्रंदिवस निस्त राजकारण न करता काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो, या समाजाला निवडून आपल्याला त्याच्यासाठी दिलं आहे। या दृष्टिकोनातून अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचा समावेश व्हावा आणि शेतकऱ्याला दिलासा मिळावा। लाईट बिल अजूनही लोक अजूनही लाईट कट करायला लागलेत, सरकार एकीकडून सांगते की लाईट बिल भरायची गरज नाही आहे किंवा आम्ही देतो, लाईट कोणाची कट करणार नाहीत, पण तरी कट करणं चालू आहे। तुम्हाला याच्याकडे सगळं नेत्याचं लक्ष असावं एवढी एक रास्त मागणी आहे। NBCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।